सर्वांचं स्वागत आहे एज्युकेशनल व्हिडिओ सिरीज, एज्युकेशनल सॉफ्टवेअर व्हिडिओ सिरीज आपण सुरू केली होती. त्यात आज एका नवीन एज्युकेशनल सॉफ्टवेअरची आज आपण ओळख पाहणार आहोत. त्यामध्ये आज जे सॉफ्टवेअर पाहणार आहोत त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे हॉट पोटॅटोज. हॉट पोटॅटोज हे एक बेस्ट सॉफ्टवेअर आहे आपल्याला वापरण्यासाठी. आपण शाळेमध्ये याचा वापर करू शकता. ते गुगलवरून तुम्ही इन्स्टॉल करून घ्या आणि तुमच्या पी सीला जे व्हर्जन आवश्यक आहे ते घेऊन तुम्ही ते वापरू शकता. ते ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं सिम्बॉल एक येतो आणि त्यामध्ये वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहेत. ते प्रोग्रॅम्स आपल्याला दिसू लागतात. त्यामध्ये मग पुढचे प्रोग्रॅम्समध्ये असे पाच वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहेत, जे क्लोज आहेत, जे मॅच, परत जे मिक्स, जे क्रॉस आणि जे क्वीज. अशा पद्धतीनं हे पाच वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहेत. याच्या माध्यमातून आपण बरंच काही घेऊ शकतो. अशा पद्धतीनं प्रश्नवेळी तयार करू शकतो, प्रश्नसंच तयार करू शकतो याच्या माध्यमातून. की क्वीज तयार करत असताना बाबा प्रश्न लिहिणं, त्याचे ॲन्सर लिहिणं, फीडबॅक कशा पद्धतीनं कोणत्या ॲन्सरला द्यायचा त्याचं सेटिंग आपण ह्या ठिकाणावरून करू शकतो सहज. आता त्यानंतर हे दुसरा एक प्रोग्रॅम आहे ज्याच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो, जे क्लोज नावाचा. नंतर पुढचा प्रोग्रॅम आहे हा जे मॅच, म्हणजे जोड्या जुळ्यासारखे प्रश्न घेण्यासाठी हा उपयोगी ठरतो आपल्याला. नंतर आहे हा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स, मेन सेंटेन्स आणि त्याचा अल्टरनेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे मिक्स स्वरूपाचा हा प्रश्न प्रकार आपण घेऊ शकतो. हा आहे जे क्रॉस. ह्याच्यामध्ये आपण शब्दकोडी तयार करण्यासाठी याचा वापर करू शकतो. अशा सुंदर प्रकारचा हा प्रोग्रॅम आहे हॉट पोटॅटोज म्हणून. ह्याच्या माध्यमातून आपण खूप सुंदर पद्धतीनं अशा प्रोग्रॅमचा वापर करून मुलांचं अध्यापन करू शकतो. ओपन सोर्समध्ये असे हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. असेच ओपन सोर्समधले जास्तीत जास्त सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध करून देण्याचा माहिती देण्याचा प्रयत्न मी करतो आहे. मला आशा आहे की आपल्याला हा व्हिडिओ आवडेल. आपण आता सॉफ्टवेअरची ओळख स्वरूपात पाहत आहोत. पुढे आपण या सॉफ्टवेअरचा डिटेल अभ्यास पाहू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी यूट्यूब व्हिडिओ सबस्क्राईब केला नसेल, म्हणजे आज माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल महेश लोखंडे, त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन ही वर प्रेस करून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहा, म्हणजे तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.